या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रातालीम येथे संपन्न झाली. यावेळी या बैठकीला खलिफा, दत्तात्रय कोल्हारकर, दिलीप भाऊ कोल्हे, श्रीकांत घाडगे, राजन भाऊ जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी सन 2024-25 गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये 2 उपाध्यक्ष, खजिनदार, कार्याध्यक्ष आदी पदांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून रणजित चौगुले, सज्जन वडणे, सेक्रेटरी विनोद मोठे, मोहन मुन्ना खजिनदारपदी दत्ता भोसले, मिरवणूकपदी गिरीश शेगर, कार्याध्यक्ष आदित्य घाडगे, सहकार्याध्यक्ष आशिष शेळके, प्रसिद्धी प्रमुख पदी अर्जुन सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिरवणूक शांततेत आणि उत्साहात साजरी करावी असे मत राजन भाऊ जाधव आणि दिलीप कोल्हे यांनी केले. तसेच नूतन अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात मिरवणुका काढता येतील, तसेच लोकमान्य महामंडळाच्या वतीने कोणत्याही मंडळाला अडचण येऊ देणार नाही असे सांगितले. यावेळी बापू धगेकर, महादेव गवळी, बापू जाधव, लहू गायकवाड, नवनाथ बदने, बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, उमाकांत घाडगे, शेखर फंड, भैया बनसोडे, राहुल बनसोडे, देवीदास घुले, ओंकार भुरले, किरण पवार आदी उपस्थित होते. त्या उद्देशाने मी पैलवानी आपल्या भागामध्ये असो, गणपती असो, हे उत्सव त्या ठिकाणी साजरे केले. त्यावेळेला आपण प्रत्येक मंडळाला मैदानावर आल्यानंतर आपण 501 रुपये बक्षीस देत होतो आणि एक ट्रॉफी. परंतु मंडळाचा खर्च हा 1 लाखापर्यंत जातो, पण एक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यावेळेला प्रेमांनी स्वतःचे सगळे मध्यवर्ती जे जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला त्यांनी घडवलं. म्हणून आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम कसं करावं त्यांची प्रेरणा ही पैलवानची मंडी महाराज असतील, गाडगे गुरुजी असतील, खलिफा असतील, त्यांच्यापासून घेतली आणि गणेश उत्सव मंडळाच्या सुरुवातीपासून आम्ही शिवजयंती आणि गणपतीच्या वेळेला एकत्रित विचाराची देवाणघेवाण करतो. आता राजन भाऊ सांगितले परवानगीच्या संदर्भात सुद्धा ते सुद्धा प्रत्येक मंडळांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या वर्षात जर आपण गेलो तर मागटी पावती दाखवा. आज किती 5 वर्ष तुम्हाला पुन्हा परवानगीची आवश्यकता भासणार आणि मंडळाच्या काय अडचणी असतील, काय प्रॉब्लेम असतील तर लोकमान्यच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण त्याची सोडवणूक करून घेऊया. आजच्या या मीटिंगला उपस्थित असलेले माजी अध्यक्ष आणि आता नूतन अध्यक्ष यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज या मीटिंगसाठी अंतू असेल, बाळासाहेब असतील, चंद्रुम असेल, खलिफ असतील, नवान असतील, या सर्वांच आपण परत एकत्रित साखळी म्हणून उभा केली आणि भगवानी जी परंपरा आपल्याला घडवून दिली त्याप्रमाणे आपण त्या भागातील आपल्या लोकांना एक दान मिळण्याचं ठिकाण झालं. मी सर्व मंडळाला विनंती करतो की आपण मंडळाचं काम करत असताना ज्या काय कुठे असते परवाने असते काढणं अत्यंत महत्वाचं. समजा एखाद्या वेळेस त्या घटना घडली तर पुलीचं पहिले विचारतो तुझं परवाना आहे. आता काय ऑनलाईन ऑफलाईन होऊन परवाने मिळते तर परवाने आपण घेणं गरजेचं आहे एवढं मंडळाने लक्षात ठेवावं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.